पोलिसांच्या परिसरात भाविकांची दिशाभूल करत लूट करण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. शुक्रवारी सकाळपासून पोलिसवाल्यांची धरपकड सुरू असल्याने अखेर त्यांनी साई संस्थांच्या विश्वस्त सचिन तांबे यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली आहे. शिर्डीमध्ये भाविकांना मार्गदर्शन करून उपजीविका चालवण्याचा व्यवसाय म्हणजेच पॉलिशी. अनेक वर्षापूर्वी हा व्यवसाय उदयाला आला. भाविकांच्या इच्छेनुसार साईबाबांसाठी प्रसाद फूल देऊन त्या माध्यमातून आपली रोजीरोटी चालवण्याचा मुख्य उद्देश या व्यवसायाचा होता. वेळप्रसंगी अडचणीत असलेल्या भाविकांना मदत करून एक आपुलकीचे नाते पॉलिशी करणाऱ्या मंडळींनी निर्माण केले होते. मात्र अलीकडच्या काळात फक्त पैसे कमवणे हा प्रकार यात सुरू झाल्याने तसेच बाहेरील अपवृत्ती या व्यवसायात सक्रिय झाल्याने याला वेगळे वळण लागले आहे. परिणामी पॉलिशी व्यवसाय बदनामीच्या भोवऱ्यात अडकला. कधी वाजवीपेक्षा जास्त रक्कम घेऊन भाविकांची फसवणूक तर कधी दिशाभूल केली जाऊ लागली. एवढंच काय तर ज्यांच्या जीवावर आपलं घर प्रपंच आहे त्या भाविकांनाच साईंच्या नगरीत मारहाण करण्याचा घटना घडू लागल्याने अखेर पॉलिशी साई नगरीत नकोच अशी धारणा आणि कायदा बनला. अखेर साईबाबा संस्थान आणि शिर्डी पोलीस यांच्या झालेल्या बैठकीत संस्थांच्या परिसरात पॉलिशीवाला नको असा नारा देण्यात आला. यानंतर संस्थांच्या सिव्हिल टीमने पॉलिशीवाल्यांना अटकाव करत बंदी घातली. त्यामुळे शेकडो पॉलिसीवाल्यांनी एकत्र येत विश्वस्त सचिन तांबे यांची भेट घेतली. आपले गाऱ्हाणे मांडत पॉलिशीवाल्यांना एक संधीची मागणी करून त्यांना नियमावली ठरवून द्यावी अशी मागणी करण्यात आली. तर संस्थांच्या मते पॉलिशीवाला हा छोटा घटक आहे, मात्र त्यांनी भाविकांची दिशाभूल करणे तसेच भाविकांना लुटणे बंद करायला हवे. त्याचबरोबर संस्थांच्या परिसरात भटकंती करत गैरप्रकार करू नये. सर्व संस्थांमध्ये काल एक सुरक्षा अधिकारी आणि शेडी पोलीस यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीमध्ये जे दलाल लोक साई भक्तांना चुकीचं मार्गदर्शन करतात व साई भक्तांची फसवणूक करतात अशा लोकांवर मंदिर परिसरामध्ये फिरणाऱ्या सर्वांवर कडक कारवाई या ठिकाणी करायचं ठरलेलं आहे. सर्व दलाल लोक एजंट लोक आज भेटायला आले होते साईबाबा संस्थांमध्ये. तर आम्ही त्यांना ह्याच सत्य सूचना दिल्या की तुमचा धंदा बंद करण्याचा आमचा कोणाचाही उद्देश नाही, परंतु साईभक्तांना कुठल्याही प्रकारची फसवणूक होता कामा नये. साईभक्तांना आपण जे अतिशय चांगल्या पद्धतीचं टाइम स्लॉट दर्शन सुरू केलेलं आहे, अतिशय यशस्वी झालं, त्या टाइम स्लॉटमध्ये देखील हे सर्व दलाल चुकीची माहिती देऊन साईभक्तांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. अशा अन्यान्य अनेक प्रकार त्यांचे या ठिकाणी साईभक्तांना मंदिर परिसरामध्ये दिशाभूल करण्याचं काम त्यांचं सुरू असल्याचं प्रकर्षाने निदर्शन झाले. अशा सगळ्या दलालांवर या ठिकाणी साईबाबा संस्थान म्हणून मोठ्या प्रमाणात कारवाई होणार आहे. आणि यामध्ये जर सुधारणा झाली नाही तर आणखी पुढचं पाऊल देखील या संदर्भामध्ये कडक पावलं उचलण्याचं देखील साईबाबा संस्था आणि शिर्डी पोलिसांनी ठरवलं आहे. नक्कीच खरं तर दुकानदाराची बऱ्याच दिवसाची मागणी आहे की रेड बोर्ड फिक्स करा. हार प्रसादाचे असतील किंवा अन्य गोष्टींचे असेल याचे रेड बोर्ड फिक्स होणं फार गरजेचं आहे. ही मागणी प्रकर्षाने आता जाणू लागलेली आहे. याबाबत देखील शिर्डी नगर पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून व साईबाबा संस्थान पण त्यामध्ये पुढाकार घेऊन या ठिकाणी साईभक्तांना कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही, साईभक्तांची लुगडणूक होणार नाही यासाठी रेड बोर्ड फिक्स करण्याबाबतचा निर्णय देखील लवकरच त्यांच्याशी चर्चा करून घेतला जाईल. भाविकांच्या लुटीवर फक्त पॉलिशीवालाच जल्ल मारत नाही तर दुकानदारांचीही भागीदारी यात असते. तेव्हा संस्थान, पोलीस स्टेशन आणि नगरपंचायत यांच्या माध्यमातून प्रसाद भांडारच्या दुकानांना फिक्स रेड बोर्ड लवकरच लावण्यात येतील असं संस्थांच्या वतीने सांगण्यात येत आहे. तर त्याचबरोबर भरकटलेल्या पॉलिशीवाल्यांनाही मार्गदर्शनाची गरज आहे. पॉलिशीवाल्यांच्या मते दुकानावर रेड बोर्ड लावावा तसे सर्व पॉलिशीवाल्यांना ठराविक ठिकाण ठरवून द्यावे. आम्हाला त्यांनी सांगितलं आत्मच थांबायचं नाही, आम्हाला ते बी पण नाही. फक्त सॅटिन रुमाल जे आहे त्या विषयावर पैसे जास्त सांगतात, जास्त लावतात साहेब आपण लावतात, ते कमी कमी झाले पाहिजे. दुकानदारांना बी हे सांगितलं पाहिजे. आम्हाला त्रास फक्त जे आता स्विगीवाले जे सुकटी गाडे ते बी ते दरिद्र पकडतात, पोलीस स्टेशनला केस करतात, काही म्हणजे केस टाक काही केस कुठे ना ते होऊ नये बा, त्यासाठी आम्ही सगळेजण जमलो आहे. आज धरपकड चालू होती त्याच्यामुळे आम्ही आलो बा, सचिन भाऊंना सांगितलं बा असे गोष्ट आहे बा, तुम्ही थोडीशी बंद करा कारवाई, आम्ही बाहेर थांबतो. आम्हाला म्हणणे जे जे लुटतात त्यांना तुम्ही त्याच्यावर कारवाई करा. सचिन भाऊंनी सांगितलं ते स्टिकर काढतात त्याच्यावर लागतात, ते स्टिकर काढतात त्याच्यावर लागतात, त्यांना तुम्ही बाहेर तुम्ही 100% त्यांना धरून त्यांच्यावर कारवाई करा ना. आमच्या सारख्या गरिबांना कशाला त्रास. आज आम्ही एवढ्या 1000-2000 पॉलिसीवाले इथे जमलो आहे. तर आमच्या मागे प्रत्येकाच्या घरी 4-5 जणांचं कुटुंब आहे. आमचं सर्व कुटुंब त्या पॉलिसी येतात देवर चालू आहे. आम्ही काही बाहेरून आलेलो नाही आहे, आम्ही इथेच आसपास लोकल माणसं आहेत. पण आम्हाला जो होणारा त्रास म्हणजे जे पोलीस डिपार्टमेंट, सिव्हिल डिपार्टमेंट, मंदिर परिसरातील जे कार्य अधिकारी आहेत मोठमोठे, त्यांचा होणारा त्रास म्हणजे असं का ते याईरा कुठेच
थांबायचं नाही असं त्यांची म्हणजे रिस्टीर त्यांनी कारवाई केलेली आहे. पण आम्हाला जर त्यांनी थोडी सवलत दिली तुम्ही थोडं मी बाजूला थांबा आम्हाला एक एक पॉईंट दिला बा या ठिकाणी तुम्ही थांबू शकता या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित धंदा करू शकता किंवा या या पॅलेसमध्ये तुम्ही एवढ्या प्रकारचं नियोजन आहे असं 500 रुपयाचं तुम्ही याच्या पुढे गिरेक करू नका. जर ते तेवढं जर त्यांनी आम्हाला नियोजन दिलं तर त्याच्यापुढे आम्ही ते गिरेक करू शकत नाही किंवा दुकानदाराला त्यांनी सांगायला पाहिजे की बहुत तुझं दुकान तुझ्या दुकानात जर दो माणूस येणार त्यावेळी त्यांनी 500 रुपयाचं पुढं गिरेक केलं नाही पाहिजे. आणि जर 500 रुपयाचे पुढे जर त्यांनी गिरायक केलं तर रिस्टीर कारवाई त्या दुकानदारावर झाली पाहिजे. तर आम्ही जर एवढे मुलं आहे आम्ही गरीब घरचे आम्ही काय जास्त 1000 2000 3000 एवढं गिरायक कापत नाही. पण आम्हाला 400-500 भेटले 200-300 भेटले एवढं बस चालतं. बाहेर कुठे काम केलं तर आम्हाला 250-300 रुपये भेटणार. पण आम्हाला धंद्याची या धंद्याची सवय आणि लहानपणून आम्ही धंदा करतो एवढे मुलं सर्व आम्हाला या धंद्याची सवय आहे. तर आम्ही बाहेर काम करू शकत नाही. आम्हाला इथं 200-300 भेटले आम्ही घरी जातो. पण जो गुन्हे करतो जो पॉकेट मार म्हणतात तुम्ही जे कांड करून जातात पण तो बाहेरचे असतात. जे बाहेरचे असतात ते त्याचे 2 मिनिटाचं काम राहतं ते 2 मिनिटाचं काम करून ते निघून जातात. 2 मिनिटाचं काम त्यांचं म्हणजे ते 5 ते 10 हजार रुपयाचं करून काम करून निघून जातात. पॉकेट मारा मला चेन व्हावे मला त्यांना 10-15 दिवस काम करायची इच्छा नसते. 10-15 दिवसानंतर ते परत येतात परत ते काम करून जातात. ते येतात ते म्हणजे हवेवाने जातात. पण त्यामध्ये बाकीचं मरण फक्त आमच्या गरीबांचं होतं पालिशवाल्यांचं होतं. आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही जी पालिशी करतो आमचं जे कुटुंब आमच्या धंद्यावर चालू आहे तर आम्हाला व्यवस्थित रीतसर एक पॉईंट द्यावा आणि आम्ही त्या पॉईंटवर व्यवस्थित आमच्या तुम्ही ज्या म्हणण्याप्रमाणे आम्ही त्या पॉईंटला धंदा करू व्यवस्थित. आणि जे नियोजन आहे 1500 जे तुम्ही नियोजन आहे त्याच नियोजनमध्ये आम्ही ग्रह करू. बाकीचं याबद्दल तुम्हाला काही त्रास होणार नाही आम्ही एक गॅरंटी देऊ शकतो. तुम्हाला कधी बाहेरची मुलं बंद करा आम्हाला सांगा आम्ही तर करतोय. पण तुम्ही म्हणले का बाहेरच्या मुलांना तुम्ही स्वतंत्र बघून घ्या तर आम्ही ते बघून घेऊ शकतो. बाहेरचे लोक बंद करू शकतो. आता जवळजवळ पॉकेटमारी तर 90% कमी झालेली शिर्डीमध्ये. पॉकेटमारी हा विषय नाही राहिला विषय का आम्ही लोकल लोक आहे आमच्या रोजीरोटीचा विषय आहे. फक्त तेवढंच बंद नाही व्हावं आमचं सुरळीतपणे चालवा व्यवस्थित तुमच्या जनरल मग जातात. मग आता काय काय गोष्टी असत राहतात का गर्दी असल्यामुळं गोडताड होते लोड होते आणि काही जे फुलवाला असतो एखाद्याचं खूप गरज असते त्याला धंद्याची खूप गरज असते त्याचा धंदा व्हायला नसतो त्याच्या घरी कोणी आजारी असतं कोणाला बाजार असतो कोणाला काही असतं कोणाला काही औषध घ्यायचं असतं कोणाला सलाइन घ्यायचं असतं. एकतर असं नोटाचं असं प्रकरण चालू होतं मध्ये मध्ये त्याच्यामुळे लोक जास्त पैशाच्या मागे जास्त होते त्याच्यामुळे पब्लिकमध्ये पण ओढताळ जास्त होते. कोण का चुकून येतं कोण पडत येतं. आता सचिन दामे साहेबांनी असं सांगितलं का तुम्ही मंदिर पॅलेसमध्ये धंदा करणार त्यांचं आम्हाला नियोजन मान्य आहे आम्ही करणार. पण आमचं एकच निवेदन आहे त्यांना का त्यांनी आम्हाला एक रिस्टर एक पॉईंट द्यावा एक जागा द्यावी या ठिकाणी तुम्ही धंदा करा व्यवस्थित आणि या प्रकारे या ठिकाणी आम्हाला कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही. आणि त्यांनी एक दुकानदारांना एक नियोजन द्यावं दुकानदाराविषयी सुद्धा प्रभावी करावी त्यांनी जशी पॉलिशवाल्याविषयी केली आम्ही बोलू शकत नाही आमच्या मागं कोणी नाही त्याच्यामुळे बोलू शकत नाही. दुकानदाराविषयी दुकानदारास ते जाऊ बोलू शकत नाही दुकानदार. तसं त्यांनी दुकानदाराविषयी कारवाई करायची ज्या दुकानात 2-3 हजाराचं ताट होतं त्या कापलं जातं त्या दुकानदारावर कारवाई केली पाहिजे आणि त्या मुलावर पण कारवाई केली पाहिजे. आम्हाला गरीबांना त्रास देऊ नये बस. विश्वस्त सचिन तांबेंच्या भेटीत पॉलिशवाल्यांना अनेक सूचना करण्यात आल्या आहे. भाविकांची लूट तसेच दिशाभूल करणे बंद करावे संस्थांची बदनामी होईल असे कृत्य करू नये भाविकांना साईदर्शनात अडथळा निर्माण होईल असे प्रकार बंद करावेत मद्यपान करू नये अशा एक ना अनेक सूचना यावेळी करण्यात आल्या आहेत. तर त्याचबरोबर सुधारणा होण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. प्रतिनिधी ललित घोरपडेसह सुचिता कुलकर्णी SP24 तास शिर्डी.